निन्नो काय चाललंय आमच्या भावभिनीचं झालं का जेवण या जेवायला का मायरूला वरण भात चारती मी आणि यात मिरचू आहे आत्याकडनं आणलाय ती बी आता जेवत होत त्यांना मिरचू तिखट लागला ती गेलं उठून तर आपली मायरू बी खाता खाता गेली बघा का इकडं बेडवर मायरू काय करती बाळा हाय नमस्कार काय चाललंय आपल्या भाऊ बहिणीचं केलं आता जेवण आई फुला आणला होता मिरचू आणि चपाती आणि वरण भात केलाय पीक केलं मायरूला खाबो मी जो असा काय तिखट लागला पाकिट आणलं होतं लेमन गोळ्याचं तर सगळं बेडवर वतलंय बघा अख्ख्या दोन चार गोळ्या त्याने अख्ख्या तोंडात टाकले तेवढ्या चालून खाल्ल्या घेतो निमगावला आता निमगावरून आलो आई मीच घेतो नेमतायला दवाखान्यात आई दवाखान्यात नायला आवड दादा गेलाय कामाला आपला काय करता मग आता लेमन गोळ्या गोळ्या दिकी चार चार पाच पाच गोळ्या टाकती भाऊ बहिणी म्हणून तोंडात आणि तेवढ्या चावून खाती ना आम्ही भीती गिळवेल मरड्यात अडक फिडकल म्हणून लय मायरू आहे आम्ही हुशार अजिबात गिळत नाही एक एक लेकरच लई आहे ती चित्री आपली मायरू लय बघा चार आता केवढी गोळ्या आहे सहा भावा बहिणीनो तेवढ्या दोन चार गोळ्या आता तिच्या तोंडात होत्या तेवढ्या चावून खाल्ल्या तोंडातली तोंडात आणि मी भीती गे तोंड नरड्यात अडक म्हणून काढ म्हणती तिनं तेवढ्या चावून खाल्ले दर एक बासकी मला राहते की अहो भाऊ बहिणीने एक तुझं दे नाही मायरू मला तर मायरूला गोळ्याचं पाकिट आणलं होतं बघा तो का तिकडं पडलंय लेमन गोळ्याचं तिनं खतम बी करून टाकलं मला सारखी एक बाळा आ सारखी आता मायरू मला चारती बघा हो का गोड बोलून खावं लागतंय नाही तर मायरू देत नाही तर भाऊ बहिणी नका जेवण झालं बरं का अभ्यास बनवला होता वरण भात आत्याने बनवलं होतं तिकडं का चटणी हिरवे मिरची हो का चटणी शेंगदाणा टाकून मिरचू मिरचू चटणी एकच आलं तिकट आहे म्हणले चटणी झाली ती मग ही काय आंबट असत मी तिकटच असते भाऊ बहिणीनं मला याड लावते आता हे तिकटच आहे का ना किती मी केलं हा मिरचू ठेसा मिरचू चटणी सगळं म्हणते ती असं द्या मग काय याड लावू गरीबाला मायरूला माहित आहे मायरू काय 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 सांग बर बघा तिने दोन गोळ्या तीन गोळ्या टाकल्याच बघा तोंडात दाव बरं आखी आखर एकच आहे नाही एकच आता टाकली आणल्या आणल्या तिने दोन चार कोंबले होत्या तोंडात तर भाऊ बहिणीनं आपल्याला शुक्रवारी म्हणलं आपल्या सवासण्या घालाव्या देवाच्या मग आज म्हणलं भांडी घासून घ्यावी म्हणजे देवाचं आपलं करायचं म्हणल्यावर जिथले तिथं नीटनेटकं ठेवावं होय उद्या आणायचा बाजार तिचा पुढचा व्हिडिओ तुम्हाला ह्याचा बाजाराचा ह्याचा टाकणार आता आम्ही तरी मायरू काय म्हणती बघा सारखी काय म्हणती बोल काल कुठे गेलती फिरायला काल कुठे गेलती फिरायला देवबाप्पाला मी देवबाप्पाला गेलती म्हणाव मावश्यानो काकांनो का झोक्यात बसली म्हणाव गणपतीच्या मंदिरात तिकडं झोक्यात बसली म्हणती मायरू तर मित्रांनो गेलतो आज आईला घेऊन निमगावला काय काय भाऊ बहीण काय म्हणतात की नुसतं पिंकीला आणि मायरूला शेंडावतो आईला कुठं शेंडवत नाही तर गेलतो आज निमगावला आता जाऊन आलेलो आहे कुठं गेलते का आज तो दवाखान्यात काय सांगायचं मुला मुलींनो खोकलात माझा राहणार किती प्रयत्न पोरांनी बी केलं हे खोकलात कसलात राहणार राज मला चाललंय खूप ती तू
काय काय बाबा बहिणींना वाटतंय की राजू बघत नाही आणि मग कसं पण मी सांगते की मला सगळी बघते ती सगळी पोरं बघतात आता मला पोरं वाटताना तर त्यांचा तर काय दोष आहे मी सांगते काल गेलतो देवाला तर त्यांना वाटलं की तसंच गेलोय आम्ही न आयला नाही विचार हा विचारलं होतं जा म्हणलं बाबा तू देवाचं निघतंय आहो लक्ष्मी आईचं निघतंय असं ते देवाचं आपले ते म्हणजे कुलदेवी आहे ना ते प्रत्येक आकाडात मला त्रास आकाडात होतच ते तसं आहे ना तर ते आपण करणार आहे त्याचा बी देव देव तर बघते ती सगळी पोरं मी सगळे बघते ती पण आता ते खोकलात राहे ना किती बी प्रयत्न केलं तरी आता त्यांचा तर काय दोष आया कारण आपण लेकरांना तरी काय दोष द्यायचा मी म्हणते का तरी काय मला लेकरं अशी करतात तशी बघते ती काय त्यांचं हे करायचंय त्यांना त्रास द्यायचाय आता तेव्हा का मला म्हणला लय ऐकतो खूप ती चल दवाखान्यात मग गेलतो का आता तर आत्ता तर इतक्यात चालोय राजू जेवला मी नाही अजून जेवली काय मिरचू लय तिखट लागला ती ते मिरचू आपल्या आवेला बी तुम्हाला नाही सकाळी दाखवला की आवेला बी डब्याला मिरचू दिलाय कालवणाला ह्याला काहीच नाही तर आता राजू भाऊ तर काय करणार आहे आता आमची काम असल्या कसं आहे ते आता आवे दादा काम नाही धंदा नाही जाग आपलं कसं असेल तसं दिवस काढायचं काय करतं आपल्या लेकरांबरोबर काय करायचं चल मग झोप मग काय करते मग आता मला घाम सुटलाय मुला मुलींना नुसता घाम सुटतोय का आता झोपते मी झोप गोळ्या खाली हा बेटू कोल्ड्या हिड्या मध्ये आलोय दवाखान्यात ना म्हणजे म्हणजे आता तिला जेवून खाईन गोळ्यान झोपू नाही पण काय करता मग आता आता इतक्यात चालतो आम्ही बी जेवणच करलोय मी नुसतं आता बघून मायरो बी आपली खेळती टडाक डांडडाक 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 है ना तर काय आहे माहित आहे का भाऊ बहिणीनो आईला बी बघतो का नाही ती तुम्हाला काय माहित आहे पण काय काय भाऊ बहिणींचा गैरसमज आहे की पिंकेलाच नेताय तुम्ही फिरायला मायरोला फिरायला नेता आईला कुठं नेत नाही तर आईची परिस्थितीच भाऊ बहिणीनो नेत नाही तर आईला कुठं फिरायला नेता आणि तीच म्हणली होती की आता आमच्या इथल्या पाहुण्याचा देवदेव होता म्हणल्यावर देवदेव होता म्हणल्यावर तुम्हाला सांगतो तीच जा म्हणली होती तर गेल तू आता आपलं घर म्हणजे आपल्या घरीच आपल्याला आवडतं ना आता बाहेर तर किती पाहुणे रावळ्याच्या जाऊन राहता होय भाऊ बहिणीनं मला तर राहूच वाटत नाही बघा गेलो की मी एक दिवस जातो आता तुम्ही किती वेळा व्हिडिओ बघितला असाल सासरवाडीला गेलो तरी मी एका दिवसातच माघारी फिरतो आता व्हिडिओ मध्ये काय दिसतं की तुमचा राजूभाऊ आलाय सासरवाडीत दुसऱ्या व्हिडिओ मध्ये काय दिसतं राजूभाऊ तुमचा आला आपल्या परी परत घरी असच त्यामुळे नाही आम्ही कुठं लय फिरत आपल्या भाऊ बहिणीचं गैरसमज आहे की आईला पूरक आईला बघत नाही भावाला बघत नाही पुरेला बायकोलाच घेऊन फिरतोय पण भाऊ बहिणीला एक फिरायची आवड एखाद्याला असती एखाद्याला नसती तसं आपल्या आत्याला ना गाडीवरचा प्रवास नको वाटतो चक्कर येते ना तिला चक्कर येत असल्यामुळं ते नाही लय प्रवास म्हणजे मी पण तिला लय कुठं गाडीवर आणि कसं आहे माहिती आहे का चक्कर येते म्हणल्यावर वाहनावर कसं आहे मोटरसायकलवर बॅस म्हणायचं थोडक्यात भाऊ बहिणीनो मोठी गाडी असली म्हणजे काय अडचण येत नाही चक्कर आले तरी पर मोटरसायकलवर बी असतं त्याच्यामुळं नाही आपण आईला कुठं घेऊन जायचं म्हणलं तर तुम्हाला सांगतो निमगावमध्ये नेलं तर नेतो दवाखान्यात हे जायचं म्हणलं तर किंवा इंदापूरला त्यामुळं नाही काय एवढं तिला आम्ही हिंडवत बसत आणि कसं आहे भाऊ बहिणीनं गैरसमज करून घ्यावं ना का कसं आहे बघतोय का नाही बघतोय मलाच माहित आहे
जाऊ घेऊन तुमचं आहे म्हणणं तर ते पण पूर्ण करू आपण, पण जरा बरं वाटू दे आपल्या आईला, जाऊ फिरायला घेऊन कुठंतरी सर्व फॅमिली। लय भारी तिथं बघायला आहे, पण काय आम्हाला बी गडबड होती त्यामुळे छोटासाच एक व्हिडिओ काढला आणि तसंच गेलो। मग चला मग भाऊ बहिणी भेटूया पुढल्या व्हिडिओ मध्ये, घ्या तोवर काळजी, आम्ही बी घेतो आमचे घरचे, तुम्ही पण घ्या, टेन्शन घेऊ नका, मला सगळी व्यवस्थित हो। आणि तसं ते व्हिडिओ येते दुसरी म्हणा, त्यांची डायरी आहे, त्यांच्या आयडीवर व्हिडिओ बघत जावा आणि आपली डायरी आयडी आपल्या आयडीवर आमचे व्हिडिओ बघत जावा। हो जेव्हा चिठ्ठी घाती आठ्याची मिळेल। चला मग भेटूया पुढल्या व्हिडिओ मध्ये, बाय।